सोलापूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आजाराशी संबंधित व्यक्तींची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 465 लोकांना होम क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते, त्यापैकी 306 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 159 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, सगळ्यांच्या हातांना शिक्के मारलेले आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 163 व्यक्ती होते, त्यापैकी 28 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि अद्यापही 135 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. हे कॉलेजमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची अद्यावस्थिती खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 89 व्यक्तींना त्यात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी 86 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सर्व 86 हे निगेटिव्ह आलेले आहेत. काल 6 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती, ते 6 व्यक्ती निगेटिव्ह आलेले आहेत. यात 6 पैकी 3 व्यक्ती निजामुद्दीन येथे जाऊन आले होते, त्यांचा पण टेस्ट निगेटिव्ह आलेला आहे. सध्यास्थितीत 3 रुग्ण अद्यापही ऍडमिट आहेत, त्यांची टेस्ट घेतलेली आहे, त्यांचे रिपोर्ट उद्या अपेक्षित आहेत.